नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VJSE स्टडीचा यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। फ्रंट पेजवरती आज दोन महत्त्वाच्या बातम्या आहेत। पहिली आहे महाराष्ट्रातला जो सत्ता संघर्ष होता तर त्याचा रिझल्ट सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे, आणि दुसरी जी बातमी आहे तर ती दिल्ली संबंधित आहे। ओके, दिल्ली केंद्रशासित प्रदेश आहे आणि तिथं मोठ्या प्रमाणावरती केंद्र सरकारचा हस्तक्षेप चालतो, तर त्याच्या संबंधीचा सुप्रीम कोर्टाचा निकाल काल आलेला आहे आणि महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाबद्दलचा निकालसुद्धा कालच आलेला आहे। जर का तुम्ही फ्रंट पेज पाहिलं तर हा सत्ता संघर्ष मी तुम्हाला सांगितलेला आहे, याच्यामध्ये दोन तीन महत्त्वाच्या गोष्टी पाहिजे आहेत। एक आहे प्रतोद म्हणजे काय, पक्षाचा जो प्रतोद असतो तर तो प्रतोद म्हणजे काय त्याच्याबद्दल तुम्हाला थोडी माहिती वाचून घ्यायची आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे परिशिष्ट 10। भारतीय राज्यघटनेत एकूण 12 परिशिष्ट आहेत। ओके, तर त्याच्यातलं 10 नंबरचं परिशिष्ट पक्षांतर बंदी आणि पक्षाच्या संबंधीची माहिती देतं। तर ही 12 परिशिष्ट एकदा पहा। ज्यावेळेसपासून महाराष्ट्रात सत्ता संघर्ष सुरू झालेला आहे तर त्यावेळेसपासून या 10वं परिशिष्ट, 10वं परिशिष्ट तुम्ही 100 वेळा वाचलं असेल, तर ते 10वं परिशिष्ट नक्की काय आहे तर ते डिटेलमध्ये एकदा पाहून घ्या, त्याच्यामध्ये तरतुदी काय आहेत ते पाहून घ्या। आणि मी तुम्हाला ज्यावेळेसपासून या सत्ता संघर्षाचा रिझल्ट येण्याची शक्यता आहे तर त्यावेळेसपासून मी तुम्हाला सांगतोय की राष्ट्रीय निवडणूक म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाचा आहे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, त्याच्याबद्दलची माहिती वाचून घ्या। आता बघा, या सत्ता संघर्षाचा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांच्या भूमिकेवरती लक्ष बोट ठेवले किंवा राज्यपालाच्या भूमिकेवरती हस्तक्षेप किंवा ताशेरे ओढलेले आहेत, त्याच्यामुळं येणाऱ्या प्रत्येक परीक्षेत मे बी राज्यपालांवरती प्रश्न येण्याची शक्यता आहे, राज्यपालाची भूमिका आणि कार्य। ओके, बघा, अशी एकही एक्झाम झाली नाही की त्यांनी राज्यपालासंबंधी प्रश्न नाही विचारला। डिरेक्टली इनडायरेक्टली राज्यपालाबद्दल प्रश्न विचारलेलाच आहे, करंट अफेअर्सशी रिलेटेड विचारलेला आहे, अदरवाईज पॉलिटीला पकडून त्यांनी प्रश्न विचारलेला आहे। त्याच्यामुळं राज्यपालाची भूमिका खूप महत्त्वाची आहे, राज्यपालाची कार्य, राज्यपालाची भूमिका, राज्यपालासंबंधीच्या घटनात्मक तरतुदी आणि कोणती कार्य राज्यपाल घटनेला अनुसरून करतो, कोणती कार्य राज्यपाल स्वतः विवेकाधीन करतो, तर याच्या संबंधीची थोडी माहिती वाचून घेणं गरजेचं आहे। याशिवाय काल जो रिझल्ट लागला तर त्याच्यासंबंधीचे 10 महत्त्वाचे मुद्दे इथं तुम्हाला दिलेले आहेत। एक्झामच्या दृष्टीने एवढं महत्त्वाचं नाही आहे, याच्यामध्ये पक्षाचा प्रतोद कोण असतो, तो पक्षप्रतोद आणि राज्यघटनेतलं 10वं परिशिष्ट, या दोनच गोष्टी आपल्या दृष्टीनं महत्त्वाच्या आहेत, बाकीचं काही आपल्या दृष्टीनं महत्त्वाचं नाही आहे। तर त्या दोन गोष्टी तुम्ही नवीन सरता पॉलिटीच्या पुस्तकातून वाचून घ्यायच्या आहेत। मी तुम्हाला हिंट दिली 10वं परिशिष्ट काय आहे, बघा, आता मी हे सगळे डिटेलमध्ये का सांगत नाही, जर का सगळं डिटेलमध्ये सांगितलं, ओके, म्हणजे आता हे काही म्हणजे सांगणं खूप अवघड नाही आहे, सगळं डिटेलमध्ये जर का सांगितलं तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल आणि हा व्हिडिओ आपण काय वाचायला पाहिजे याच्यासंबंधी करतो आहे। जर का तुम्हाला तसं का हवं असेल तर प्लीज खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, ते सुद्धा आपण डिटेलमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया, येते लक्षात। याच्यानंतर दुसरी जी बातमी आहे तर ती दिल्ली केंद्रशासित प्रदेशासंबंधी आहे। प्रशासकीय अधिकार जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर जे आहेत किंवा राईट जे आहेत तर ते दिल्ली सरकारलाच आहेत किंवा असावेत असं सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे आणि त्याच्यामुळे केंद्राला धक्का बसलेला आहे। आता ह्याच्यात महत्त्वाचं काय वाचायचं, 239AA हे दिल्ली संबंधी असणारा आर्टिकल आहे आणि त्याच्यानुसार इथली सगळी व्यवस्था चालत असते। भारतात किती केंद्रशासित प्रदेश आहेत, कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये विधानसभा आहे, कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये विधानसभा नाही आहे, केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासकीय अधिकारी गव्हर्नर लेफ्टनंट जनरल, ही सगळी माहिती तुम्ही वाचून घ्यायची आहे। ओके, कारण आता सध्या नवीन सेन्सस येऊ घातलेला आहे आणि त्या नवीन सेन्सस येऊ घातल्यामुळं, सेन्सस म्हणजे जनगणना, ओके, त्याच्यामुळं काय होईल की कोणता केंद्रशासित प्रदेश मोठा आहे लोकसंख्येच्या बाबतीत, कोणता छोटा आहे, कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला विधानसभा आहे आणि जर का विधानसभा असतील तर तिथले सीट्स किती आहेत, म्हणजे दिल्लीतलं मंत्रिमंडळ किती लोकांचं आहे, तर तुम्हाला माहिती असेल की दिल्लीत मुख्यमंत्र्यासहित 7 सदस्यांचं मंत्रिमंडळ असतं, 7 जास्त नसतं आणि टोटल 40 जागा दिल्ली विधानसभेच्या असल्याचं आपल्याला दिसून येतं। तर सर्वोच्च न्यायालयानं असा निकाल दिलेला आहे की दिल्ली सरकारलाच तिथले प्रशासकीय अधिकार असतील। ओके, येते लक्षात। त्याच्यामुळं केंद्रशासित प्रदेश पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत। सुप्रीम कोर्टाचे निकाल खूप महत्त्वाची भूमिका आपल्या परीक्षेच्या दृष्टीनेसुद्धा पार पाडत असतात, हे लक्षात ठेवा। त्याच्यामुळं सुप्रीम कोर्ट ज्या ज्या गोष्टींबद्दल रिझल्ट देत असतं त्या त्या गोष्टी आपण व्यवस्थितपणे करणं गरजेचं आहे, म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी असेल, इन्व्हायरमेंट इकॉलॉजी असेल, ज्योग्राफी असेल, हिस्ट्री असेल, उदाहरणार्थ हिस्ट्रीच्या घटकासंबंधी एखादा रिझल्ट दिला त्यांनी तर लगेच तो हिस्ट्रीचा घटक आपण वाचून घेणं गरजेचं आहे। पॉलिटीचा जर घटक आपण वाचलाच पाहिजे कारण त्याच्याशी रिलेटेड करंट अफेअर्स किंवा मग ते बेसिक जो फॅक्च्युअल डाटा आहे तर त्याच्याबद्दलसुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात। ओके, आलं लक्षात। याच्यानंतर एका संस्थेबद्दल आज माहिती आलेली आहे, त्या संस्थेचं नाव जे आहे सेंटर फॉर लिव्हिंग रिसोर्सेस अँड इकॉलॉजी, दॅट इज CMLRE, ही जी संस्था आहे केरळमधील कोचीन येत आहे, 1998 स्थापना झालेली आहे। आणि ही जी संस्था आहे तर ही संस्था
समुद्री जीवित संसाधने आणि परिस्थितिकी संस्था याच्याशी रिलेटेड असणारी संस्था आहे. ओके, येते लक्षात आता ही संस्था कुठं आहे, काय काम करते हे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे. कुतूहलमध्ये हे आर्टिकल तुम्हाला आलेलं आहे, जरा थोडंसं वाचून घ्या, या संस्थेबद्दल थोडंसं वाचून घ्या. ओके, बाकी याच्यामध्ये काही विशेष असं काही माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली नाही आहे. याच्यानंतर अतिशय महत्त्वाचा आर्टिकल एक आलेला आहे, जागतिक प्रसारमाध्यम स्वतंत्र निर्देशांकामध्ये भारताचं स्थान 161व्या स्थानी आहे. कालच मी तुम्हाला सांगितलं होतं भारतातील प्रसारमाध्यमं आणि चीनची प्रसारमाध्यमं, तुम्हाला माहिती आहे की चीनने भारतातील काही पत्रकारांचा विजा रद्द केला आहे, तर भारताने चीनी पत्रकारांचा काही विजा रद्द केलेला आहे. आता ही हा जो निर्देशांक आहे किंवा हा जो इंडेक्स आहे जागतिक प्रसारमाध्यम स्वतंत्र निर्देशांक, तर हा इंडेक्स कोण काढते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, तर रिपोर्टर्स सन्स अँड फ्रंटियर्स दॅट इज RSF या संस्थेनं हा निर्देशांक नुसताच प्रकाशित केलेला आहे आणि याच्यामध्ये भारताचं स्थान 161वं आहे. बघा इथं भारताची 11 क्रमांकानं घसरण झालेली आहे. जगातील 180 देशामध्ये टोटल 180 देशांचा विचार केला आहे आणि त्या 180 देशामध्ये भारत 161व्या स्थानी, सॉरी 161. तर पाकिस्तान प्रसारमाध्यमाला मिळणाऱ्या स्वातंत्र्याची थोडी सुधारणा होते, त्याचं स्थान स्थानांकाने वर आलेलं आहे. पाकिस्तान या यादीमध्ये 150व्या क्रमांकावरती आहे. श्रीलंका 135, अफगाणिस्तान 152, नॉर्वे, आयर्लंड, डेन्मार्क हे देश पहिल्या 3 क्रमांकावर आहेत. व्हिएतनाम, चीन, उत्तर कोरिया हे सर्वात तळाला आहेत. त्याआधीच्या वर्षी म्हणजे 2021 भारताचं स्थान 142वं होतं आणि भारताची परिस्थिती प्रसारमाध्यमाच्या बाबतीत खराब झालेली आहे हे मी नाही म्हणत, हा जो रिपोर्ट आहे जागतिक प्रसारमाध्यम स्वतंत्र निर्देशांक, तर त्याच्यातून आलेले हे निष्कर्ष आहेत. ओके, आता बघा हे सगळं पाहत असताना नक्की ही जी संस्था आहे RSF, तर ती स्वतंत्रची व्याख्या कशी करते, तर लोकांचं हित लक्षात घेऊन कोणत्याही राजकीय, आर्थिक, कायदेशीर आणि सामाजिक हस्तक्षेपाविना, तसंच पत्रकारांना कोणताही शारीरिक किंवा मानसिक धोका न उद्भवता बातमी निवडण्याची, तयार करण्याची आणि ती प्रसारित करण्याची पत्रकारांची वैयक्तिक सामूहिक पातळीवरती क्षमता म्हणजे स्वतंत्र होय. आलं लक्षात, समजलं? तर ही आहे, सॉरी हा आहे जागतिक प्रसारमाध्यमं स्वतंत्र निर्देशांक आणि त्याच्यामध्ये भारत 161व्या स्थानी. शेजारच्या देश सगळे आपल्यावरती आहेत आणि त्यांच्यामध्ये प्रसारमाध्यम व्यवस्थित, पण अफगाणिस्तान आपल्यावरती आहे 152व्या स्थानावरती आहे. 180 देशात भारत 161वा आहे. 2021 तो 142व्या स्थानावरती होता. भारताची परिस्थिती थोडीशी बिघडलेला आपल्याला दिसून येत आहे. आलं लक्षात, समजलं? तर आज काय एवढ्या महत्त्वाच्या बातम्या नव्हत्या, कारण जो सुप्रीम कोर्टाचा सत्ता संघर्षाबद्दल जो रिझल्ट आलेला आहे तर त्याचे 7-8 पान आहेत, त्याच्यामुळे मी काय तो एवढं डिटेलमध्ये घेतलं नाही आहे. जर का तुम्हाला इंटरेस्ट असेल तर एकदा थोडंसं पेपर वाचून घ्या, म्हणजे ते आपल्या एक्झामच्या दृष्टीनं महत्त्वाचं नाही आहे. जे एक्झामच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे तर ते तुम्हाला सगळं इथं कवर करून दिलेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. याशिवाय तुमचे काय डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन, सजेशन्स असतील तर तेही नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा. कोणता घटक, कोणता भाग समजला नसेल तर तेही नक्की विचारा. याशिवाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुमचे काय डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन, सजेशन असतील तर न विसरता खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. चॅनल सबस्क्राईब करा, शेजारी जी बेल आयकन दिली ती प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील. तर थँक्यू सो मच, धन्यवाद मित्रांनो, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच.